फडणवीस सरकारमध्ये शिवसेना गुलाम होती असं म्हणणं हा शिवसेना नेत्यांचा अपमान असल्याचा टोला भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी केलाय. शिवसेना सत्तेसाठी लाचार नव्हती, त्यांच्या मंत्र्यांच्या खिशात राजीनामे होते याची आठवणही मुनगंटीवारांनी करून दिली. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागताना केलेल्या बेईमानीच्या भावनेचे उदात्तीकरण योग्य नसल्याचंही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्यात भेट झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. शनिवारी कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर दोघांमध्ये अर्धा तास गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे. मात्र राम शिंदे यांनी भेटीचं वृत्त नाकारलंय. अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं राम शिंदेंनी सांगितलंय. सौदी अरेबियात हज यात्रेसाठी फक्त 60,000 नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. लसीकरण झालेले आणि कोणताही आजार नसलेल्या नागरिकांनाच हज यात्रेची परवानगी देण्यात आली आहे. केवळ 60,000 नागरिकांनाच हज यात्रेसाठी परवानगी देताना वयाची देखील अट ठेवण्यात आली आहे. 18 ते 65 वयोगटातील लोकांनाच हज यात्रेला उपस्थित राहता येणार आहे. सौदी अरेबिया प्रशासनानं ही घोषणा केली आहे. G7 परिषदेमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चीनवर बहिष्कार टाकण्याच्या योजनेची तयारी करतात. उईगीर मुस्लिम तसंच अल्पसंख्याकांच्या विरोधात एकजुटीनं आवाज उठवण्याचं आवाहन त्यांनी केलं. 3 दिवसांची ही G7 परिषद नैऋत्य इंग्लंडमध्ये होत असून या बैठकीअंती प्रसारित केलेल्या जाहीरनाम्यात चीनवर सडकून टीका केली जाण्याची शक्यता आहे. ब्लू ओरिजिन या अमेरिकेतील खासगी अवकाश कंपनीनं अवकाश मोहिमेची योजना आखली आहे. या मोहिमेतील अवकाश कुपीतील एकमेव सीट 205 कोटी रुपयांना विकली गेली. या सीटसाठी लिलाव करण्यात आला होता. 159 देशातील 7,500 नागरिकांनी या लिलावात बोली लावली होती. विजेत्या व्यक्तीचं नाव लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ब्लू ओरिजिन कंपनीची ही अवकाश मोहीम येत्या 20 जुलैला अपेक्षित आहे. क्ले कोर्टचा नवा किंग कोण ठरणार हे आज जाहीर होणार आहे. फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये नोवाक जोकोविच आणि स्टेफानोस यांच्यात मुकाबला होणार आहे. सेमीफायनलमध्ये स्टेफानोसने झिर्वेरीचा पराभव केला होता, तर जोकोविचनं नादालला पराभवाचा धक्का दिला होता. जोकोविचचं पारडं स्टेफानोस समोर जड मानलं जात आहे. करिअरमधील 19वं ग्रँडस्लॅम जोकोविच जिंकणार का याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागली आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या चर्चेत आली आहे. ट्विटरवर बॉयकॉट करीना खान हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतोय. रामायण या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटात करीना सीतेच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. पण नेटकऱ्यांनी आता सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ट्विटरवर बॉयकॉट करीना खान ट्रेंड होताना दिसतोय. साप चावल्यानं मायलिकाचा मृत्यू झालाय. गोंदिया जिल्ह्यातल्या मुंडीपार गावात ही घटना घडली आहे. सत्वन मोहरा ही 38 वर्षांची महिला आपल्या 11 वर्षाच्या मुलासोबत झोपली होती. झोपेतच त्यांना दांडेकार जातीच्या सापानं दंश केला. दोघांना उपचारासाठी गोंदियाला नेत असताना मुलगा दीपकचा रस्त्यातच मृत्यू झाला, तर आई सत्वनचा KTS रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. जम्मू काश्मीरच्या डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी प्रशासनानं घरी जाऊन लसीकरण मोहीम सुरू केली आहे. जम्मू काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात डोंगररांगांमध्ये अनेक नागरिक राहतात. त्यांच्यात लसीकरणाविषयी जनजागृती करण्यासोबतच घरी जाऊन त्यांना लस दिली जाते. यासाठी आरोग्य सेविका अनेक किलोमीटरचा प्रवास पायी करतात. जम्मू काश्मीरच्या डोंगराळ भागात लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आलेली पाहायला मिळते. जम्मू काश्मीरच्या या डोंगराळ भागातल्या नागरिकांसाठी प्रशासनानं आता घरी जाऊन लसीकरणाला सुरुवात केली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे